राज्यसभेच्या रणधुमाळीत अखेर भाजपचा दणदणीत विजय झाला। भाजपचे तिसरे उमेदवार धनंजय महाडिक यांचा विजय झाल्याने महाविकास आघाडीला चांगलाच फटका बसला। संख्याबळ आपल्याकडे आहे असा दावा करून देखील सेनेचा दुसरा उमेदवार निवडून येऊ शकला नाही। भाजपने महाविकास आघाडीच्या 3 मतांवर आक्षेप घेतल्याने मतमोजणी प्रक्रिया तब्बल 8 तास लांबणीवर पडली। अखेर पहाटे 4 वाजता धनंजय महाडिकांना विजय घोषित करण्यात आले। विशेष म्हणजे भाजपचे 3ही उमेदवार कम्फर्टेबल मार्जिन ने जिंकले। म्हणजेच मलिक आणि देशमुखांना जरी मतदान करता आलं असतं आणि 3 मतं बाद झाली नसली तरीही तिसरी जागा भाजपकडे झाली असती आणि म्हणूनच महाविकास आघाडीचं गणित नेमकं कुठे चुकलं असा सवाल निर्माण होतो। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आमचे जे तिसरे उमेदवार निवडून आले आहेत त्यांनी शिवसेनेच्या प्रथम उमेदवारापेक्षा म्हणजे संजय राऊतांपेक्षाही जास्त मतं घेतलेली आहेत। शिवसेनेचे ऑफिशियल कैंडिडेट संजय राऊत यांच्यापेक्षा जास्त आहेत। सगळ्यात महत्त्वाचं कारण उद्या काय काय मुजोरी होणार आहे माहिती असल्यामुळे जे मत बाद झालं शिवसेनेचं ते मत ग्राह्य धरलं असतं तरी आमचा विजय झाला असता। नवाब मलिक साहेबांना कोर्टाने परमिशन दिली असती तरीही आमचा विजय झाला असता। त्यामुळे ह्या कन्व्हिन्सिंग विजय आहे, हा कुठल्याही जोडतोडचा विजय नाही आहे, तर पूर्ण कोटा कंप्लीट करून आम्ही हा विजय मिळवलेला आहे। मी खानदानी पहलवान आहे, माझे वडील पहलवान होते, मी पहलवान आहे, माझी मुलं सगळी स्पोर्ट्समध्ये आहेत, त्यामुळे हा विजय खरं मी म्हणजे आमच्या वडिलांना मी समर्पित करतो आहे। आमच्या खिलाडू वृत्तीला आम्ही अनेक निवडणुका लढलो, जीत हार होत असते, जय पराजय होत असतो, पण आम्ही कधीही नाराज होऊन खचत नाही। आम्ही समाजासाठी लोकांसाठी काम करणारी मंडळी आहोत आणि म्हणून या निवडणुकीनंतर सुद्धा या खासदारकीचा उपयोग लोकांच्यासाठी सर्वसामान्य लोकांच्या समाजासाठी मी करणार। बघा, भारतीय जनता पक्षानं नक्कीच जागा जिंकली पण त्यांचा विजय झाला असं मी मानत। पहिल्या पसंतीची सर्वाधिक मतं ही संजय पवारांना पडली 33 पहिल्या पसंती, 26 किंवा 27 मतं महाडिकांना पडली भाजपच्या उमेदवाराला। दुसऱ्या पसंतीच्या गणितावरती आकडेमोडीवरती त्यांचा विजय झाला हे मान्य आहे, त्यांनी एक जागा जिंकली, पण मोठा विजय झाला वगैरे जे काय चित्र निर्माण केलं तसं नाही आहे। काही अपेक्षित मतं बाहेरची आम्हाला पडू शकले नाहीत हे मात्र खरं आहे। हा 2-4 मतांचा थोडी घासाघीस झाली ती कोण आम्हाला माहिती आहे, पण आमच्या सगळ्या प्रमुख नेत्यांनी ही जागा जिंकण्यासाठी संजय पवारांची शर्त केली। आम्हाला पूर्ण खात्री होती आम्ही जिंकू, ठीक आहे, पण पहिला क्रमांकाच्या मतांचा जर हिशोब झाला असताना तर आम्ही जवळजवळ जिंकलेलोच आहोत। 31 वर्षापासून मी संसदेमध्ये काम करत आलेलो आहो, 10 वर्ष केंद्राच्या मंत्रिमंडळात सुद्धा काम करण्याची संधी मिळाली, हे माझे सौभाग्य आहे आणि निश्चित या पुढच्या 6 वर्षामध्ये जे काही जबाबदारी माझ्या पक्षाने माझ्या नेत्यांनी माझ्यावर जे दिली आहे ते चांगल्या पद्धतीनं देशा आणि महाराष्ट्राच्या हितासाठी काम करण्यासाठी मी अवश्य त्याच्या मी कार्यरत राहील। आमचे 2 मतदार 100% आम्हाला ज्यांनी मत दिलं असतं ते 2 मतदार येऊ शकले नाहीत आणि तिसरं सुहास कांदेंचं मत बाद करण्याचं काम झालं आणि त्यामुळं आमची 3 नाही तर 33 ऐवजी आमचे संजय पवार हे 36 मतापर्यंत गेले असते, त्यांचा विजय अधिक सहजगत्या झाला असता।